अपन पाहत आहात सच का साथ एसएस न्यूज। उपोषणाचे हत्यार उचलताच तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यास कारवाईचे पत्र। सविस्तर माहिती असे की डिग्रस येथील शेतकरी रामेश्वर ढगे यांच्या शेजारील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील माती जवळपास 8 ते 10 फूट खोलीवर माती विकून शासनाचा कर बुडवणे व अनाधिकृतपणे शेजारच्या शेतकऱ्याला त्रास होईल अशा प्रकारे कृत्य केले होते। वारंवार तक्रार देऊनही काही निष्फळ होत नाही हे पाहून रामेश्वर ढगे हे उपोषणास 2 दिवसापासून बसले होते। त्यांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव हमीद शेख यांनीही पाठपुरावा केला व शासनाने तहसीलदार साहेबांनी व्यवस्थितरित्या सर्व अहवाल वरिष्ठांना पाठवून व वरिष्ठ पातळीवर कारवाई करण्याचे असे पत्र देऊन आज तहसील विभागातील कर्मचाऱ्याच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आले व पुढील कारवाईचे पत्र त्याची एक प्रत रामेश्वर ढगे यांना देण्यात आली।